चित्राकडे पाहता पाहता जेव्हा तुम्ही चौकट विसरता आणि तिथे मला असं वाटतं की ती सगळ्यात मोठी उंचीची गोष्ट आहे. त्या पेंटिंगमधला एखादा थोडासा पीस जरी बघितला, कोपरा जरी बघितला, तरी तो सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण पेंटिंगच त्याच्यामध्ये असायचं हे त्यांचं खरं वैशिष्ट्य होतं. नवता ही केवळ बुद्धीनी आलेली नाही आहे, केवळ काहीतरी आपल्याला वेगळं करायचं आहे म्हणून आलेली नाही आहे, तर ती आतली उर्मी आहे, आतली स्फूर्ती आहे. जे मी भिंतीवरती चित्र काढत होतो लहानपणी किंवा नंतर स्केचबुकात नकला करत होतो, ह्याच्यातून मी चित्रकार होणार होतो का असे प्रश्न मला पडायला लागले. आमच्या माडीवरती एक मोठं चेस्ट ऑफ ड्रॉवर होतं आणि त्याच्यात माझ्या वडिलांनी जमवून ठेवलेली अनेक इलस्ट्रेटेड वीकलीचे अंक होते, टाइम्स ऑफ इंडियाचे ॲन्युअलचे अंक होते, पी जी शिरूरांची चित्रं होती, चित्रकार दीनानाथ दलालांची चित्रं होती, चित्रकार दग गोडसे यांची चित्रं होती. असे हे काही चित्रकार मला खूप भावले त्या वयात आणि मी ठरवलं की मला जर का काही व्हायचं असेल तर ह्यांच्याप्रमाणेच काहीतरी मी व्हायला पाहिजे. याच्या पलीकडे त्या चित्रप्रकाराला काय म्हणतात किंवा काय याच्याबद्दल मला काही माहिती नव्हतं, किंवा हा मनात जरी आलं असलं तरी ते व्हायचा मार्ग कुठला हेही मला काही माहिती नव्हतं. बेळगावच्या मातीचा रंग लाल, आकाश उन्हाळ्यामध्ये किंवा विंटरमध्ये निरभ्र निळं असायचं, मधूनच गुलमोहर कधीतरी दिसायचा. पावसाळ्यामध्ये तर लाल रंगाच्या फुलांची उधळण असायची सगळीकडे. तर असं हे एक दृश्य जाणीवा समृद्ध करणारं असं ते त्या काळातलं बेळगाव मला वाटायचं. विंटरमध्ये तर फार खूप मजा असायची, यल्लमाची जत्रा जवळ आलेली असायची त्या काळात आणि त्यावेळेला त्या घराच्या समोरून अशा बैलगाड्या 200 तरी त्यावेळेला जायच्या, ते सगळे लोक यल्लमाला जायचे आणि ते दृश्य बघणं मला खूप आवडायचं. हे आमचं माझघर म्हणून ज्याला असं म्हणतात ना तसं हे माझघर होतं. आणि मला खूप जुन्या आठवणी येतल्या अशा आहेत की ही सगळी भिंत
मी पेन्सिलीनीच्या चित्रांनी माझ्या भरून टाकली ती. आणि एकदा केव्हा तरी आठवत आहे की इथं स्टुलावर चढून मी काहीतरी करत होतो आणि अण्णा आले बाहेरनं. अण्णा आले आणि म्हणाले की अरे काय चाललं आहे तुझं, तर नाही काढतो आहे जरा चित्र. तर शेवटी त्यांनी ओळखलं की हे आता भिंत भरलेली आहे, त्याला चढून चित्र काढावे लागत आहेत. तर त्यांनी मला नंतर एक स्केचबुक आणून दिलं, पेन्सिली आणून दिल्या, आणखी काही थोडंसं रंगासाहित्य आणून दिलं, आणखी मग त्या स्केचबुकातला प्रवास सुरू झाला. माझ्या लहानपणामध्ये माझ्यावर जे रंगसंस्कार झालेत त्याच्यात दोन प्रकार होते, एक वडिलांच्याकडून झालेला रंगसंस्कार आणि एक आईकडून झालेला रंगसंस्कार, असे दोन प्रकार होते. तर आईला जात्याच अशी जरा कलरफुल अशा रंगसंगतीची आवड असायची आणि ती फार सुंदर रीतीने ती देवाची आरास तयार करायची. त्याचा माझ्यावरती खूप प्रभाव झाला. उत्तम स्वयंपाक करायची आणि स्वयंपाकमध्ये सुद्धा असं की वाढलेलं ताट हे अतिशय कलरफुल दिसलं पाहिजे आणि चव स्वादिष्ट पाहिजे, याच्याबद्दल तिचा कटाक्ष असे. मला सांगायचं ते असं की एक तिची हाय टेस्ट फार महत्त्वाची होती, सगळं तिला टेस्टफुल हवं असायचं. माझे वडील बेळगावच्या बेनन स्मिथ हायस्कूलमध्ये शिक्षक होते. दिवाळीच्या वेळेला आकाशदिवे करायचे दरवर्षी, एक दोन तीन आकाशदिवे ते प्लॅन घालायचेच त्याचा. निराळे इतरांच्या घरात असतात त्याच्यापेक्षा खूप वेगळे, असे ते आकाशदिवे ते करत असत. आम्हालाही सहभागी करून घेत होते त्याच्यात. आणि एक अत्यंत व्यासंगी माणूस, सज्जन माणूस अशी त्यांची जी गावातली प्रतिमा होती, त्याचाही माझ्यावरती फार मोठा प्रभाव राहिला. हे आमचं परसू, हिथं तर त्यांनी खूप सगळं बांधून घेतलं आहे, हा हौद नव्हता त्यावेळेला. हिथं एक खरं म्हणजे पेरूचं झाड होतं फार छान या ठिकाणी. हिथं होतं ते पेरूचं झाड, भोपळ्याचा वेल चढलेला असायचा आणि त्याची फुलं छान अशी पिवळी जर्द फुलं असायची. माझा धाकटा भाऊ अनेक भाषा तो छान बोलत असे, लिहित असे. त्यातल्यापैकी एक त्याच्या एम ए लेवलची भाषा सांगायची झालं तर तो रशियन घेऊन एम ए झाला होता आणि फर्स्ट क्लास फर्स्टमध्ये असा आला होता. माझी बहीण पण फार कलागुणांनी संपन्न अशी आहे, पण तो तिचं माझ्या आईच्या आजारपणामध्ये वगैरे तिला म्हणजे एक प्रकारचा सॅक्रिफायसेस करावा लागला असं म्हणायला हरकत नाही. फार सगळ्या कला, हस्तकला ज्या असतात, भरतकाम, विणकाम, यामध्ये ती अतिशय पारंगत, स्वयंपाक अतिशय उत्तम, असं तिची एक पर्सनॅलिटी. तर या सगळ्यांचा माझ्या चित्रकलेला खूप पूरक अशी मंडळी होती ही सगळी, त्याचाही माझ्यावरती खूप इफेक्ट झालेला आहे. आमच्या घराला एक खूप चांगला सांगीतिक शेजार लाभला होता. मुख्य म्हणजे आमच्या घरात संगीत होतं. माझे वडील फ्लूट वाजवायचे, नाट्यपद हा त्यांचा आवडीचा विषय. त्यानंतर आई माझी व्हायोलिन वाजवायची, हार्मोनियम वाजवायची, दिलरुबा वाजवायची, तिचाही नाट्यसंगीताकडेच जास्त कल. तर हे वातावरण घरात होतं आणि घराच्या बाजूला अतिशय चांगलं वातावरण होतं. एक शिवरामबुवा वाजे होते, आणखीन दुसरे कागलकरबुवा राहायचे. पण त्याही आधी मी साधारणपणे 4 वर्षाचा 5 वर्षाचा असतावेळे थोरले वजे बुवा म्हणजे रामकृष्ण बुवा वजे हे अगदी आमच्या इमिजिएट शेजारी राहायचे. वयाच्या साधारणपणे 11व्या 12व्या वर्षापर्यंत ज्याला उमाळा म्हणता येईल की काय करायचं आहे पुढं, मला कोणी विचारलं असतं तर मी म्हटलं असतं मला संगीत शिकायचं आहे. मी गायक होणार होतो का फ्ल्यूट वाजक होणार होतो हे अजूनही मला क्लिअर नव्हतं, पण इच्छा स्ट्रॉंग अशी त्यावेळेला ती होती. आणि त्याला एक अचानकपणे एका पावसाळा नुकता संपलेला होता, जरा घरात धूळ वगैरे खूप होती आणि त्याच्यात मला एक ज्याला आपण बाल अस्थमा म्हणतात अशा प्रकारची गोष्ट मला चिकटली, खोकला, ब्रॉन्कायटिस, आणि ते प्रकरण थांबेना लवकर. आणि माझे सगळे संगीत शिकायचे जे प्लॅन होते, फ्लूट वादन म्हणा किंवा गायन, मला ते सोडून द्यावं लागलं. आणि मी खऱ्या विवंचनेत पडलो त्यावेळेला,
काय ते लहान वय कर्मी काही कळत नाहीत अशा वेळेला गोष्टी. पण मला असं वाटलं की आता पुढं काय असा एक प्रश्न पडला मला. आणि लकीली त्याच्यानंतर एक वर्ष दोन वर्ष अशी गेली आणि मला आमच्या घरातलं ते एक चेस्ट ऑफ ड्रॉवर होतं तर त्याच्यामध्ये मला ती काही ठराविक चित्रकारांची चित्रं दिसली. वडिलांनी हळूच बाजूला काढून जपून ठेवलेली होती. आणि मला असंच त्यावेळेला वाटून गेलं की जिथं जे काही संगीताच्या बाबतीत माझं मिस झालेलं आहे, हातचं सटकलं आहे हातातून, ते इथं काहीतरी मला मिळणार आहे. आणि रविजनचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना संगीताचंही तेवढंच वेड आहे. म्हटल्यानंतर मला तर ते कलाकारच वाटतात, म्हणजे संगीतकार वाटतात मला खरं. म्हणजे मला त्यांच्या चित्रांच्याकडे पाहून असं नेहमी वाटतं की हा एक गाणारा चित्रकार आहे. माझ्या वडिलांना याची साधारणपणे कल्पना होती की पुढे शिकायचं झालं तर आधी काय काय करायला पाहिजे. आणि त्यांच्या स्वतःच्या या सगळ्या ग्रेड एक्झामिनेशन झालेल्या होत्या तर त्यांनी मला ताबडतोब सांगितलं की या परीक्षा तू आधी करून घे शाळेत असेपर्यंतच, मग पुढचं शिक्षणात तुझ्या सोपं जाईल जास्त. कलानिकेतन हा एक आर्ट इन्स्टिट्यूट होते. माझेच वडिलांचे एक विद्यार्थी होते आरबी पवार म्हणून, ते आणखीन के व्ही कुलकर्णी आणि आजगावकर अशा तीन लोकांनी सुरू केलेली, तिघही नामवंत कलावंत होते आणि कला शिक्षक म्हणून पण बेळगावात काम करत होते. के व्ही सरांच्या आमच्या काही आयडियाज होत्या आणि त्या त्यांना या कलानिकेतनमध्ये पूर्ण करता येत नव्हत्या. आणि त्यावेळेला मग के व्ही सरांनी ठरवलं की आपण एक चित्रमंदिर सुरू करायचं. मी आर्ट कोर्स सुरू करायचं ठरवायला आणि चित्रमंदिर व्हायला तयार व्हायला एकच गाठ पडली आणि तिथं माझा मग परीक्षांचा अभ्यासक्रम सुरू झाला सगळा. के बी सरांचा चित्रकलेचा प्रवास पूर्णतः वेगळा आहे. म्हणजे एकतर ते रिअलिस्टिक ड्रॉइंगवरती त्यांचा खूप भर होता. म्हणजे ड्रॉइंग एकदम परफेक्ट असायला पाहिजे, टोनल व्हॅल्यूज सांभाळल्या पाहिजेत चित्रामध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रामध्ये इमोशन्स असल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. के बी सर तसे खूप फ्रेंडली होते. त्यांची शिकवायची पद्धत जास्त करून गप्पांच्या मधूनच व्हायची. इतर चित्रकारांच्या कथा सांगायचे त्यांना माहिती असलेल्या, कोण ड्रॉइंगमध्ये कसा धडपडत होता, कसा पुढं आला, त्याला ते ड्रॉइंग वश असल्यामुळे काय काय त्याचे फायदे झाले, अशा सगळ्या गोष्टी ते आम्हाला ड्रॉइंगचं महत्त्व फार नेहमी सांगायचे. मी इंटरमिजिएटच्या परीक्षेसाठी मुंबईला आलो होतो. के के मेनन नावाचा एक जे जे स्कूल ऑफ आर्टमधला माझ्याच बरोबरीचा विद्यार्थी फार नावाजलेला होता आणि त्याचं स्केचबुक माझ्या एका मित्रांनी मला अर्ध्या तासासाठी बघायला दिलं, मिळवलं त्यांनी ते. ते पाहिल्यानंतर मला एक डोक्यात असं लख प्रकाश पडावा तसं झालं आणि माझ्या चुका कुठं होत आहेत हे लक्षात आलं. तर त्याचा माझ्यावरती खूप प्रभाव झाला आणि मी जो बेळगावला आलो नंतर परीक्षेहून तो त्या चिझल पॉईंटनीच प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि माझे अनेक स्केचबुकं त्या पद्धतीने त्यावेळेला भरली आणि माझं ड्रॉइंग एकदम सुधारलंच. त्यावेळेला जेव्हा मी मुंबईला गेलो होतो दोन ठिकाणी मी प्रयत्न करून बघितले होते. एक होता तो प्रभाकर शिरूर नावाचे एक थोर चित्रकार होते, ते टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्ट डिपार्टमेंटमध्ये होते. आणि दुसरे गोंधळेकर होते, जे डी गोंधळेकर, ते डीन होते सर जे स्कूल ऑफ आर्टचे. तर शिरूरांना मी माझं काम दाखवलं, गोंधळकरांना दाखवलं. त्या गोंधळकर मला म्हणाले की यू आर ए पोटेन्शियल इलस्ट्रेटर. तोपर्यंत हा शब्द काही मी ऐकलेला नव्हता. शिरूरांनी मला खूप प्रॉमिसिंग असं फ्युचर दाखवलं. त्यावेळेला ते म्हणाले की तुला मी पहिल्यांदा थोडंसं फ्रीलान्स काम द्यावं लागेल आणि मी लवकरच आर्ट डायरेक्टर होणार आहे टाइम्स ऑफ इंडियाचा. आणि तो झाल्यानंतर मी तुला हळूच केव्हा तरी एकदा ॲब्सॉर्ब करेन डिपार्टमेंटमध्ये. आणि मी परीक्षा संपून मी बेळगावला आलो. बेळगावला आल्यानंतर तिथे एक दिवस माझ्याकडे शिरूरांचं पत्र आलं
शिरोळ्यांचं पत्र होतं की मला तुला हे पत्र कळवायला फार वाईट वाटतं की जी पोस्ट मला मिळणार त्यांना मिळणार होती आर्ट डायरेक्टरची, ती त्यांना मिळणार नाही आहे आता, तर मी तुला दिलेला प्रॉमिस काही पाळू शकणार नाही याचं मला वाईट वाटतं असं सांगणारं त्यांचं पत्र आलं. मला खूप आश्चर्य असं वाटलं की ते एकदाच मी त्यांना भेटलो होतो, पण ह्या माणसाचा सज्जनपणा असा की मी इतका छोटा माणूस त्यावेळेला असं असूनसुद्धा या माणसाने मला पत्र घेऊन हे कळवण्याची तसदी घेतली याचं मला फार मनाला भावली मला ही गोष्ट. आता दुसरा एक प्रांत होता म्हणजे वागुळकरांच्याकडे, त्यांनाही मी भेटून आलो होतो, तर त्यानुसार मी गेलो मुंबईला. आणखीन गेल्यानंतर वागुळकरांना भेटलो, वागुळकरांना भेटल्यानंतर ते म्हणाले की अरे मी तुला फक्त पॉसिबिलिटी सांगितली होती, आणि तोपर्यंत मी मला वाटलं की हे घेतीलच मला आणि मी तयार होतोच जायला, तर ॲप्रेंटिशिप तर ॲप्रेंटिशिप, आणि मी म्हणजे राहायची व्यवस्था पण सगळी केली ती मुंबईला. पण आता मीनवाईल सगळ्या त्या पोस्ट ॲप्रेंटिसच्या भरलेल्या आहेत आणि तुला काही तिथं मिळणार नाही. ही तर मला तो पहिला नैराश्याचा झटका म्हणतात ना आयुष्यातला तो आला की जी एक जो एक मार्ग मला दिसायला लागला होता तर तोच पुढं बंद आहे एकदम, अशीच परिस्थिती, कारण मुंबईत काही मला राहणं शक्य नव्हतं. तर मी फार निराश होऊन बेळगावला आलो परत, आणि नंतर एक वर्ष बेळगावलाच राहायचं ठरवलं. मी एस BA अभ्यास करत होतो त्यावेळेला, ते पूर्ण करून घ्यायचं ठरवलं. BA परीक्षेचा निकाल लागला, त्याच्यात फेल झालो, पुन्हा नैराश्याचा मोठा आणखीन एक झटका. तर असं सगळं ते सुरू झालेलं असतावेळी एक जाहिरात आली, त्यावेळेचं माझ्या मते लोकसत्तामध्येच ती जाहिरात होती, आणि की इलस्ट्रेटर्स पाहिजेत. हा इलस्ट्रेटर हा शब्द मला गोंधळेकरांच्याकडून ऐकून माहिती झाला होता, आणि मी असं ठरवलं की यांना जाऊन भेटायचं, एकदा वाटायचं जावं एकदा वाटायचं नको, मुंबईचा काही अनुभव चांगला नाही आत्तापर्यंतचा. तर मला वडिलांनी पुन्हा बूस्ट केलं खूप, आणि ते म्हणाले असं निराश होऊन चालणार नाही तुला, एका तुला ज्या दिशेने जायचं आहे तिथं नेट लावून तुला उभं राहावं लागेल आधी, आणि ज्या समस्यांची गर्दी आहे तुझ्या भोवती त्या समस्यांच्या गर्दीमुळेच तू पुढं रेटलाच असेल त्या दिशेने. अशा तऱ्हेचा त्यांनी मला एक बूस्ट टॉक दिला. मुंबईतल्या रतनबत्रा स्टुडिओ या ठिकाणी मला नोकरी मिळाली, माझं काम पसंत पडलं त्यांना. 6 महिन्याचं त्यांनी मला प्रोबेशन दिलं, महिनाभर 2 महिने तुला आत्ता 75 रुपये पगार त्यांनी मला दिला होता त्यावेळेला, या पगारावरती तू काम करायचंस आणि 2 महिन्यानंतर आम्ही तुझा तो वाढवू. तर 2 महिन्यानंतर त्याने तो 200 रुपये केला, आणि असं करत करत 6 महिने झाले. मला त्यांनी जे कन्फर्मेशनचं लेटर द्यायला पाहिजे होतं ते मात्र देत नव्हते ते, आणि जेव्हा मी पाठशी लागलो त्यांच्या त्यावेळेला मात्र त्यांनी सांगितलं की आम्हाला देता येणार नाही आहे तुझ्याकडं, कारण आमच्याकडचं काम जे अपेक्षित होतं ते आलेलं नाही बाहेरच्या क्लायंट्सकडून आमच्या, आणि त्यामुळे तुझ्याकडे द्यायला आमच्याकडे काम नाही आहे, त्यामुळे आम्हाला तुला जा म्हणून सांगावं लागणार आहे. तर हे एक शॉक होता मला खरं म्हणजे हा खूप मोठा. बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे मी त्यांचं, मुंबईत असेपर्यंत मी त्यांचं एकही गाणं सोडलेलं नाही, मग ते कल्याणला हो किंवा इथं विरारला हो किंवा आणखी कुठे हो. त्यानंतर जसा मी चित्रकार म्हणून घडायला लागलो अधिक अधिक तसं त्यांची शैली पण मला खूप आकृष्ट करत राहिली, ती लक्षात यायला लागली, आणि शैलीदार प्रवास चित्रप्रवास हवाच असा एक मनाशी दृढ निश्चय पण झालेला होता. शैली अजून सापडायची होती.
एक दिवस सुट्टीच्या दिवशी लक्षात आलं की आता खिशातले पैसे पण संपलेले आहेत आणि म्हणून मी तिथंच खोलीवरतीच राहायचं ठरवलं आणि एक चाळा म्हणून मी माझ्याजवळ वॉटर कलरची बॉक्स होती, एक बारीक ब्रश होता आणि एक कार्ट्रीज पेपरचा तुकडा होता, तर त्याच्यावरती मी ब्रशने लाईन्स अशा करायला लागलो, ज्याला डुडलिंग म्हणतो आपण, तशा प्रकारचं डुडलिंग करायला लागलो. आणि म्हणजे हळूच एकदा लक्षात आलं की अरे ही रेषा आणि माझी पेन्सिलीची रेषा याच्यामध्ये फरक आहे, ही जास्त चांगली रेषा आहे, ती त्याच्यातून काहीतरी व्यक्त होऊ शकेल अशी रेषा आहे याची मला जाणीव झाली. तर त्या जाणीवेनिशी नंतर मी काय करायला लागलो की ब्रशने अनेक आकार काढून बघायला लागलो की ब्रशच्या साह्याने मला कसे येतात, आणि मला असं जाणवलं की त्या संबंध माझ्या प्रयत्नाला एक कॅरेक्टर आहे असं वाटलं, की जे माझ्या आधीच्या पिढीतले जे चित्रकार माहिती होते त्यांच्यामध्ये ते नाही आहे हे मला जाणवलं. अर्थात मी त्यांच्या एवढा मोठा आहे किंवा असं मानत नव्हतो, मी त्यांना गुरुस्थानीच मानत होतो, पण कुठंतरी एक स्वतःलाही पण जाणीव होत असते की आपल्यात काय आहे, स्ट्रेंथ काय आहेत आपल्या, याची जाणीव आपल्याला होत असते आणि आपल्याकडे बघावं लागतं तसं तसं मी त्या वेळेला बघू शकलो, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्याच वेळेला सगळ्या जुळून आल्या गोष्टी, मला माझ्या स्टाईलचं बीज मिळालं, त्यानंतर दुसरा एक जॉब मिळाला, कंडिशनल होता, एक कॅलेंडरचं चित्र मी करायचं होतं लहान मुलांचं ग्लॅक्सोसाठी, तर ते मी केलं आणि ते सिलेक्ट झालं तरच माझा ते जॉब कन्फर्म होणार होता. तर ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफरनं मला कलर चित्र करायचं होतं, त्या क्वालिटीचं वाटलं पाहिजे पण तू त्याच्यापेक्षा वेगळं दिसलं पाहिजे, असे एक माझ्यावरती जबाबदारी आहे याचं मला जाणीव झाली. रमेश संजगिरी त्यावेळेला टाईम्स ऑफ इंडियनचे असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून हे टेकन ओव्हर, तर त्यांनी हे ग्लॅक्सोच्या कॅलेंडरसाठी कम्पीट केलेलं होतं. मारी पिंटो म्हणून त्यांच्या ओळखीच्या एक चित्रकार होत्या, तर त्यांच्याकडून एक छान चित्र करून घेतलं होतं. ते चित्र आणि माझं चित्र अशी ती कॉम्पिटिशन लागली होती आणि त्याच्यात मला माझं सिलेक्ट झालं. इतकं तडकाफडकी सगळं झालं ते, आणि मग इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूमध्ये आय वॉज नोईंग दॅट आय एम गोईंग टू बी सिलेक्टेड. दोन एक वर्ष मी टाईम्स ऑफ इंडियामध्ये होतो, माझं नाव जवळजवळ भारतात ज्यांना इलस्ट्रेशन हा विषय माहिती होता त्या सगळ्यांना कळून चुकलं होतं की हा एक नवीन स्टाईलचा इलस्ट्रेटर आहे मुंबईत, असा एक फार मोठा फायदा झाला त्याचा. इलस्ट्रेशन हा फार जबाबदारीचा जॉब आहे, हल्ली त्याची तेवढी कल्पना नाही आहे. पूर्वीच्या काळामध्ये एकूण सगळी असणारी साधनसामुग्री, प्रिंटिंग किंवा प्रत्यक्ष चित्र काढून ते ज्या माध्यमामध्ये प्रिंट होऊन लोकांसमोर येणार तिथपर्यंत सगळ्या प्रोसेसचा चित्रकाराला विचार करावा लागत असे. बेन्सनमधून त्यांचे ते जी कामं केलेली होती ती दाखवायला घेऊन यायचे आणि ते कामं बघितल्यानंतर आम्ही खरोखर आश्चर्यचकित व्हायचं की हे केवढं अफाट काम आहे. त्यावेळेला आम्हाला जे दाखवायला घेऊन यायचे सगळ्या प्रकारचं काम दाखवायला घेऊन यायचे आणि त्याच्यामध्ये त्यांचे रफ व्हिज्युअल्स असायचे, रफ याच्यामध्ये केलेली इलस्ट्रेशन. आम्हाला प्रश्न पडायचा की ह्याला रफ का म्हणतात, कारण ते आमच्या दृष्टीने म्हणजे फायनलच्या पण पलीकडचं होतं, म्हणजे काय छापल्यासारखंच आम्हाला ते वाटत होतं. आणि एकेका इलस्ट्रेशनसाठी ते दोन तीन रफ्स केलेली असायचे, तर आम्हाला प्रश्न पडायचे हे एवढं कशासाठी करतात, आणि ते जे काय इम्प्रेशन होतं आमच्या मनावरती ते फार डीपली कोरलं गेलेलं असं होतं. ज्या पद्धतीने छपाई व्हायची अंकाची म्हणजे न्यूजपेपरची ती थोडीशी जुनाट होती, म्हणजे लाईन वर्कच फक्त तिथे प्रिंट व्हायचा, म्हणजे हाफटोन असेल, वेगळे टोन्स जर असतील तर ते न्यूजपेपरमध्ये प्रिंट व्हायचे नाही. ह्याचा अगदी बरोबर अंदाज घेऊन त्यांनी त्यावेळेची त्यांची शैली जी काय डेव्हलप केली होती, म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन टोनमध्येच काम करायचं, हे जे काय न्यूजपेपरच्या जाहिरातीसाठी ते त्यांनी त्यावेळेला खूप चांगल्या प्रकारे आणि चांगल्या वेगळ्या पद्धतीने तिथे त्यावेळेस सुरुवातीचं काम त्यांना बघायला मिळाले. पण काही गोष्टी त्याच्याविषयी पुढे जाऊन दाखवायच्या असतात जाहिरातीमधून, त्याच्यासाठी म्हणून त्यांनी जे काय मफतलालची जी काय कॅम्पेन केली त्याच्यामध्ये
इनडायरेक्टली टोनल व्हॅल्यूजचा सुद्धा जो काही इम्पॅक्ट त्यांच्या चित्रामध्ये दिसतो तोही वाखाणण्यासारखा होता. आणि त्यांनी अशा खूप बदल ॲप्लायडाच्या क्षेत्रामध्ये केलेला आहे हे त्यांच्या चित्रांमधून दिसतंच. हे डाव्या पानावरचं जे चित्र आहे हे मी लाहुल आणि स्पिती ह्या दोन जागांच्यावरती एक आर्टिकल टाईम्स ऑफ इंडिया ॲन्युअलमध्ये छापून आलं होतं, तर त्याच्यासाठी खास बनवलेलं हे चित्र आहे. बाकीचे सगळे मी प्रॉप्स वापरले, फोटोग्राफिक प्रॉप्स, आणि त्याच्यातून ही एक अरेंजमेंट माझी तयार झाली. आणि डिस्टंटमध्ये मला माउंटन्स दाखवायचे होते, स्नो क्लॅड माउंटन्स, ते मी इथं दाखवले. आणि इथं एवढा पांढरा रंग आल्यानंतर तो मला बॅलन्स करावासारखा वाटला, म्हणून इथं ही जी जमिनीचा जो भाग आहे तो सगळा मी व्हाईट ठेवला. आणि तो व्हाईट नुसता फ्लॅट व्हाईट ठेवला असता ना तर गंमत आली नसती, म्हणून त्याच्यावरती मी वूड ब्लॉक प्रिंटिंगमध्ये जसा इफेक्ट असतो तर तसा इफेक्ट मला आणायचा होता याच्यात. आणि तो मी कसा आणला तर संपूर्ण चित्राला मी एक असा ब्राउनिश वॉश, इथं दिसतो आहे ना तसा ब्राउनिश वॉश दिला. त्याच्यानंतर मी डार्क एरियाचं सगळं काम करून घेतलं आणि नंतर मग हा जो पांढरा रंग आहे ना तिथं सगळा ब्राऊनच कलर होता असा, तर तो मी पांढऱ्या रंगाने तोडला. आणि तो तोडत असता वेळे मला असे रिझल्ट्स मिळाले, म्हणजे जसं वूड ब्लॉक प्रिंटिंगमध्ये आपण वूड कार्व आउट करतो त्यावेळेला जसे इफेक्ट्स असतात तसेच मला इथं मिळवता आले, आणि हे पुष्कळ नवीन होतं त्यावेळेला. पुढं त्याच्यामुळेच मला ॲडव्हर्टायझिंगमध्ये ऑफर झाली. बोमॅस लिमिटेड ही ब्रिटिश ॲड एजन्सी होती आणि त्याच्यामध्ये मी काम करायला लागलो. पहिले 3 महिने काही अजिबात इलस्ट्रेशनचा असाइनमेंट मिळालीच नाही येतात. सो आय वॉज सो टू से रिग्रेटिंग दॅट आय जॉईन दिस न्यू आर्ट स्टुडिओ. ज्या माणसांनी माझं सिलेक्शन केलेलं होतं, पी एन शर्मा आमचे कंपनीचे डायरेक्टर होते ते, आणि त्या दिवशी मला त्यांनी एक छोटीशी असाइनमेंट दिली ती की त्याला एक इलस्ट्रेशन करून पाहिजे होतं थोडंसं, की एक गुराखी आणखीन गुरं चरतायत असं त्याचं इलस्ट्रेशन होतं. माझ्याकडे ते दिलं. मला दुपारी साधारणपणे 12 त्यांनी हा जॉब दिला आणि 4 वाजेपर्यंत पाहिजे म्हणून सांगितलं. माझं 3:30 तयार झालेलं होतं, तर ते बघितल्यानंतर तो जागीच उभा राहिला आपल्या सीटमध्ये. म्हणजे इट वॉज अ ग्रेट ट्रिब्यूट टू मी ॲक्च्युअली. लग्नानंतर मुंबईत जागा नव्हती आमची, बुक केलेला होता फ्लॅट पण तो झाला नव्हता, त्याच्यामुळे त्याने मला बेळगावलाच सासरी सोडलं. ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांच्या बॉसने विचारलं तुझी बायको कुठे आहे, तर ते म्हणाले मी बेळगावला सोडून आलो. का बेळगावला सोडलं, माझी जागा अजून व्हायची आहे, मी देतो जागा तुला, जाऊन घेऊन ये. मग आमच्या त्यांच्या बॉसनेच जागा दिली अंधेरीला, छान 3 रूमचा ब्लॉक मिळाला. पुढच्या आठवड्यात तेच न्यायला आले आणि मग आमचं सहजीवन सुरू झालं. ह्या चित्राच्या बाबतीत एक गंमत झाली. मुंबईच्या घरात आम्ही नुकतेच शिफ्ट झालो होतो आणि एक कोणीतरी दरवाजाशी आलं म्हणून मी पण दरवाजाशी आले आणि फ्रेश होते सगळे छानपैकी. मला म्हणाले उभी राहा दरवाजाशी, तिथेच उभी राहा. कशाला, मला चित्र काढायचं आहे. आता चित्र काढायला किती वेळ लागतो काय लागतो मला काहीच कल्पना नव्हती. आणि त्याने चित्र काढायला सुरुवात केली आणि साधारण 1 तासाभरात 1 तासामध्ये चित्र झालं. ह्या चित्राचं वैशिष्ट्य असं आहे की हे सगळे साडीवरचे, पदरावरचे, केसावरचे सगळे स्ट्रोक्स जे मारलेले आहेत हे सगळे ब्लेडने केलेले आहेत, मारलेले आहेत. त्यावेळेला त्यांनी नुकतीच ब्लेड वापरायला सुरुवात केली होती चित्रामध्ये, ते ब्लेड वापरायचे. आणि फक्त चेहऱ्यावरती त्यांनी ब्रशने काम केलेलं आहे,
अल्टिमेटली चित्र फारच छान झालेलं आहे. त्या चित्राला जवळजवळ 49 वर्ष पूर्ण झाले तर 50वं वर्ष चालू आहे. लग्न झाल्यापासूनच फर्स्ट म्हणजे पहिल्या महिन्यामध्येच त्यांनी सॅलरी चेक माझ्या हातात दिला, तेव्हापासून सुरुवात झाली. आणि मग त्यांना एकदा कळालं की येस माझी बायको चांगलं बघते, तेव्हापासून मी सगळंच मॅनेज करायला लागले. कुठल्याच गरजेसाठी त्यांना कधीच उठून जायला लागलं नाही. इनफॅक्ट त्यांना प्राइजेससुद्धा माहिती नव्हत्या की केवढ्याला येलो ऑकरची बाटली केवढ्याला मिळते. ही नेव्हर न्यू द प्राइसेस ऑल्सो. पेपरचे किमती माहिती नव्हत्या. ओनली थिंग ही यूज टू टेल मी, स्मिता आय वॉन्ट दिस थिंग, आय वॉन्ट दिस थिंग, आय वॉन्ट दिस कलर, आय वॉन्ट दिस पेपर, अँड आय यूज टू गेट इट फॉर. मग तेव्हापासून जे लाईफ लॉंग मॅनेजर आहे ते नाव टिल नाव. आमचा आर्ट डायरेक्टर होता बॅनर्जी नाव त्याचं. तर तो मला त्यांनी सांगितलं तू कुठं शिकलायस कुठे, तर मी म्हटलं बेळगावला शिकलो. परदेशात कधी शिकायला गेलातस का, तर म्हटलं नाही गेलो. परदेशात गेलातस का इतर काही कारणा कामासाठी वगैरे, तर म्हटलं अजिबात नाही गेलो. तर हे असं एक बोलणं झालं आमचं एक दोन दिवसाच्या आधी. आणि तिसऱ्या दिवशी तो मला विचारत आला तुझा पासपोर्ट तयार आहे का. म्हटलं काय भानगड मला कळे, तर म्हणे ह्याला एक नैरोबीला असाईनमेंट आहे आणि तिथं आमच्या ह्या ऑफिसपैकी कुणाला तरी त्यांनी मागितलेला आहे, तर तुझी जर का तुझा पासपोर्ट तयार असेल तर मी तुझी रिकमेंडेशन करणार आहे असं त्यांनी सांगितलं. मग तिथलं वर्क परमिट येईपर्यंत मी थांबलो, नंतर वर्क परमिट आल्याबरोबर गेलो तिकडं. एक दिवस अचानक असा एक जॉब आला, शेल कंपनीचा जॉब होता आणि आमचा आर्ट डायरेक्टर गेला होता रजेवरती न्यूझीलँडला आणि तो हँडल करायचा तो अकाउंट सगळं. तर त्याच्यातलं जे काम होतं ना ते पूर्णपणे इलस्ट्रेटिव्ह होतं, तर ते मी करत बसलो होतो. मला एक छान वाटलं, एक आपण पॅलेट नाईफने जसं पेंटिंग करतो तसा हा जॉब करावा आणि त्याप्रमाणे मी तो करायला लागलो. तर माझ्या पाठीमागे एक माणूस येऊन उभा राहिला आहे असे मला सवय होती याची. मुंबई ऑफिसमध्ये पण असेच मला पाठीमागे उभं राहून बघत बसायचे अनेक लोक. म्हटलं कोणी आला असेल असं म्हणून मी गप्प बसलो. मी काही लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. तर जरा वेळाने माझं काम संपल्यानंतर मी थोडंसं थांबलो आणि असं तसं दुसऱ्या बाजूने कसं आहे म्हणजे विचार करायला लागलो की आणखी काय चांगलं करता येईल असं. तर त्यावेळेला तो पाठीमागून म्हणाला दॅट्स रादर नाईस. मग त्याने स्वतःची ओळख करून दिली, मी विक्टर हेसलर आणि मी इथं आर्ट ॲडवायझर म्हणून काम करतो. त्याच्याबरोबर मी खूप काम केलं आणि नुसतं काम केलं नाही, त्याच्याबरोबरचं काम करणं म्हणजे एक चांगला एक्सपिरियन्स होता अतिशय. त्याचा चित्ररचना हा विषय अतिशय स्ट्रॉंग होता आणि त्यामुळे त्याचा ॲडवाईस जो मला मिळाला त्या 2-3 महिन्यात त्याचं काम केलं तेव्हा त्यांनी माझ्यात खूप एक वेगळा माझा बदल झाला माझ्यामध्ये. भारतात यायचं कारण मी प्रेग्नंट होते रोहितच्या वेळेला आणि त्यांनी त्यांच्या आईवडिलांना पण सांगितलं होतं की मी परदेशात सेटल होणार नाही, मी परत भारतातच येणार. मी 1969 साली आलो ना, 70 एप्रिलमध्ये रोहितचा जन्म झाला आणि त्याचा एक फार अनपेक्षित असं आजार पण त्याच्या वाट्याला आलं. म्हणजे एव्हरीथिंग वॉज नॉर्मल, पण तो 1.5-1 महिन्याचा असतावेळी त्याला एन्सेफलायटिस नावाचं एक व्हायरल इन्फेक्शन असतं ते झालं आणि त्याने त्याची मोटर ॲक्टिव्हिटी जी होती ती सगळी डिस्टर्ब झाली, काही प्रमाणात ती डेड झाली असं म्हटलंच तरी चालेल. डॉक्टर म्हणाले की ह्याला फारसं औषधपाणी नाही आहे पण तुम्हाला घ्यावं लागणार नाही ना, हे तुम्ही ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण तुमच्या ज्या अपेक्षा असतील एक मूल अशा रीतीने वाढेल तसं काही हा वाढणार नाही, काहीतरी त्याच्यात प्रॉब्लेम्स राहतील. आणि मग जसजसं खर्च वाढायला लागला त्यावेळेला असं लक्षात आलं की जर मी सतत परांजपेनं माझ्याबरोबर मी जग घेऊन जायला लागले तर काम सफर होणार आणि त्याचा परिणाम कुठे होणार, पैशांच्या अर्थ होणार. तर त्यावेळेला आमच्या लक्षात असेलं की हे दोन्ही होणार नाही, तेव्हा त्यांनीच मला समजावून सांगितलं की स्मिता दरवेळेलाच तुला मी कंपनी देईन असं आता होणार नाही, मला काम करायला पाहिजे आणि मी काम करून पैसे मिळवतो, तू ह्या मुलासाठी जेवढी ट्रीटमेंट जगात असेल तेवढी सगळी द्यायची, मी तिथे कमी पडणार नाही. पण समहाव विथ गॉड्स ग्रेस ओवर अबाउट नेक्स्ट 7 इयर्स
थिंग्स गॉट इम्प्रूव्ड क्वाईट अ बिट आय वुड से. तो स्वतःच्या पायावरती चालायला लागला, पुष्कळ समजायला लागलं त्याला. ह्यांना त्यावेळेला सुद्धा मानसिक त्रास ट्रिमेंडस झाला, पण सतत गाणं ऐकायचे आणि काम करायचे. जवळजवळ 20 वर्ष त्याला ट्रीटमेंट म्हणजे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी हे दिल्यानंतर आज तो उभा आहे आपल्या पायावरती. छोटं मोठं का विना पण काम करतो, 300 रुपये का विना पण पगार मिळवतो. पण नंतर मग कुठंतरी डिफिकल्टीज यायला लागल्या, म्हणजे याच्यामध्ये जरा जरी काही समजा तब्येत बरी नसली, सर्दी पडसं झालं, ताप आला, तर ह्याच्यात याला वाव नाही असं सिद्ध व्हायला लागलं. आणि म्हटलं हे फार दिवस मला चालू ठेवता येणार नाही. आणि मग कमिटमेंट्स असतात ना, ॲडव्हर्टायझिंगचं काम म्हणजे सगळं डेडलाईन नसतात फार, तर त्या पाळल्याच पाहिजेत. आणि तोपर्यंत मी माझी रेप्युटेशन त्या बाबतीतली चांगली ठेवलेली होती. आणि जेव्हा ते खूप त्रास होईल असं वाटायला लागलं त्यावेळी मी रिस्क घेतली आणि सोडलं आणि मग टोटली फ्रीलान्स करायला लागलो. मी 1+ आहे हे दाखवण्यासाठी मला माझ्या शैलीत वारंवार बदल करावे लागले आणि लोकांनी त्याची नक्कल करू नये म्हणून मी त्याच्यात खूप इंट्रिकेट वर्क करायला लागलो. की सर्वसाधारण त्याला खूप वेळ लागतो आणि ज्याला वेळ लागतो ते काम करायला लोकांना आवडत नाही, ही सायकोलॉजी मला माहिती होती. म्हणून मी तसं करायला लागलो. आणखी माझा एक पृथगात्मकता जी आहे ती राखायचा प्रयत्न केला मी. तो काळ कसा होता की इलस्ट्रेशनचं काम सगळ्या एजन्सीमध्ये जे असायचं ना ते हळूहळू फेज आउट व्हायला लागलं होतं. म्हणजे त्यांना इलस्ट्रेटर एम्प्लॉय करून ते काम करून घेणं हे माग पडायला लागलं होतं. तर मी ओळखलं की फक्त ॲडव्हर्टायझिंगचं काम करून हे मी सबन दिवस काही बिझी राहू शकत नाही. मग मी माझे आवर्स स्प्रेड करायचं ठरवलं. काही काळ मी एजन्सीच्या वर्कसाठी, काही काळ पब्लिकेशन्सच्या वर्कसाठी. मला महत्त्वाचे होते की मी फुल डे बिझी राहायला पाहिजे. तर अशी कामं मी स्वीकारत गेलो त्यावेळेला. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इलस्ट्रेटर ही काय असते, तर त्याचं त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं की जे कायम आमच्या सगळ्यांच्या लक्षात राहिलेलं आहे. पहिली त्याच्यामधली होती ती म्हणजे डेडलाईन पाळायची. आपण स्वतः कष्ट करायचे, जास्त वेळ घ्यायचा, आपण डेडलाईन कुठल्याही परिस्थितीत मिस होऊ द्यायची नाही. स्वतःलाही आवडलं पाहिजे, त्याच्यात कलात्मकता असायला पाहिजे आणि जे काही सांगायचं आहे ते दुसऱ्याला कळलं पाहिजे. आपण तिथे हजर नसताना त्या चित्रातून व्यक्त व्हायला पाहिजे जे सांगायचं आहे. त्या चित्राला उपलब्ध आकार कसा आहे हेही बघावं लागतं. त्या आकारातच तुम्हाला ते कॉम्पोजिशन बांधावं लागतं. टेक्निकल गोष्टी ज्या इलस्ट्रेशनचा साईज, त्याच्यानंतर त्याची रिप्रोडक्शन मेथड्स, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही व्यवस्थित घेतलीच पाहिजे. त्यांच्या बरोबर असताना किंवा हे इंटरॅक्शन त्यांच्याशी करताना तंत्र, शास्त्र आणि कला विचार ह्या कलेच्या तिन्ही पातळ्यांवरती कुठलाही बारीक सारीक प्रश्न असो किंवा मोठं निर्मिती प्रक्रियेचं गूढ असो त्यावरती अत्यंत चांगलं भाष्य समर्पक असं त्यांच्याकडनं मिळतं. फिरोज कुडियनवाला हा मुंबईतला एक खूप मोठा आर्किटेक्ट, त्याला पर्स्पेक्टिव्हची गरज असायची. त्याच्याकडून मला फोन केला, विल यू प्लीज कम अँड मीट मी. तर मी गेलो भेटायला. तर म्हटलं व मी असं मेथॉडिकली पर्स्पेक्टिव्ह केलेलं वगैरे असं नाही आहे, मी बऱ्याच श्रमाने ते पर्स्पेक्टिव्ह केलेलं होतं, ते चांगलं झालं नाही असं नाही, परंतु एक तुमचं काम करायचं झालं तर मला एक चांगलं ड्रॉ केलेलं कोणीतरी करून द्यायला लागेल, तर मला स्वतःची मेथड पाहिजे. म्हणून मी इतक्या स्लीपलेस नाईट्स घालवलेले आहेत त्यावेळेला की असं करून बघू, तसं करून बघू. पुस्तकं घेतली, पुस्तकामध्ये असे छोटे छोटे प्लॅन एलिव्हेशन्स वगैरे त्याच्याने काही मेथड सांगितलेले असायचे, ते काही उपयोगाचे नाही. यांचे प्लॅन्स एवढे सगळे दाणगे, एलिव्हेशन्स दाणगी. तर मी म्हटलं मी असं काही केलं की मग एलिमेंटरी पेंटिंगला जे मी पर्स्पेक्टिव्ह करायचो ती मेथड मला आठवली एकदम. आणि म्हटलं आपण तीच विकसित करायची. फिरोज कुडियनाला म्हणाला की हे तुझी मेथड फर्स्ट क्लास आहे एकदम, तर तूच करत जाता याच्या पुढे माझं. म्हणून मी त्याचं काम करायला लागलो खूप.
म्हणता म्हणता हाफिज कॉन्ट्रॅक्टरनी माझं काम बघितलं, त्याचं करायला लागलो, इतर आर्किटेक्ट्स पण माझ्याकडून करून घ्यायला लागले, असं करून ते वाढत गेलं. आणि नंतर माझा तोच एक बिझनेस होऊन बसला, म्हणजे दुसरं मी ॲडव्हर्टायझिंगचं वगैरे सगळं बंद करून टाकलं. द पर्स्पेक्टिव इज दॅट ही वुड डू, आय जस्ट हॅड टू से ओ कॅन वी डू समथिंग हिअर ऑर दॅट. आय डिड नॉट हॅव टू टेल हिम हाऊ टू कंपोज, आय डिड नॉट हॅव टू टेल हिम दॅट आय द कलर कॉम्बिनेशन आय डोंट लाईक. It was just perfect. Though I used to go and visit him virtually every second day in the morning before going to office. But it was mostly to have a cup of coffee and see what he's doing and feel happy. Other perspective guys will say, oh, let's do like this, let's do like that. Here there was nothing. त्याच्यातली जी कलात्मकता त्यांनी आणली मग ती त्यांना आणायला कुठे वाव होता तर तो त्याच्या सराउंडिंग मध्ये होता, म्हणजे त्या इमारतीच्या बाजूनी जे काय सराउंडिंग होत तिथे. त्याच्यानंतर त्यांनी त्याला वेगवेगळे बेस टोन्स वापरले, म्हणजे रंगीत पार्श्वभूमी वापरली. प्रत्येक वेळेस ती पांढऱ्या पार्श्वभूमीवर ठेवली नाही. किंबहुना बऱ्याचशा इमारतींचा रंग पांढरा किंवा ग्रेच्या जवळ जाणारा असल्यामुळे त्यांनी उलट रंगीत पार्श्वभूमी वापरल्या आणि मग त्या रंगीत पार्श्वभूमीला धरून सगळी रंगयोजना केली. ते सौंदर्य पूर्ण असल्यामुळे, सगळ्यांनाच भावत असल्यामुळे मग ते शैलीत असं वाटलं की यांच्यासारखंच करून द्या. म्हणून मग आर्किटेक्ट आणि बिल्डर्स असं सांगायचे, रवी परांजपेंसारखंच पाहिजे आम्हाला. द वे ही वुड पुट द बिल्डिंग, द वे ही वुड सेट इट अप अँड द वे ही वुड पुट हिज लँडस्केपिंग वुड ट्रान्सफॉर्म अ सिम्पल बिल्डिंग इन टू समथिंग अ पीस ऑफ आर्ट. आर्किटेक्चर रेंडिंग करत असल्यामुळे काही काही वेळा कलर स्कीम सुचायच्या, मग मी त्याला काहीतरी एक आकार घ्यायचो. आता माझं ड्रॉईंग चांगलं होतं, मेमरी ड्रॉईंग चांगलं होतं, काही आकार काढून वगैरे मी एक रचना करायचो आणि त्याच्यात ती रंगसंगती सुचलेली जी आहे ती मांडायचा प्रयत्न करायचो. ते काही फार मोठं करत नसे, मी छोटं छोटं करायचं, तर त्याला थंबनेल म्हणतात. तर अशी मला करायची सवय लागली. हरीश राऊत सेक्रेटरी होता बॉम्बे आर्ट सोसायटीचा, तो चांगला मित्र माझा. तर तो फॉर्मच घेऊन आला मला माझ्याकडे, म्हणा आता खूप झालं तुझं, मी इतके दिवस तुला सांगतोय एक्झिबिशन कर एक्झिबिशन कर, आज आता हा फॉर्म भरून द्यायचा तुम्हाला, कळलं की नाही. आणखीन आजपासून बरोबर वर्षानंतर तुझी 20-25 चित्रं तयार पाहिजे, तेवढं लक्षात ठेव आणि कामाला लाग म्हणा. तर असं करून तो फॉर्म दिला आणि मी ठरवलं की आता करायचं. एक्झिबिशनच्या तारखाला त्याने एक पेंटिंग केलं आणि ते पेंटिंग छान झालं होतं, सगळं चांगलं होतं. तर सगळं संपलं पेंटिंग आणि मग मला असं वाटलं की चित्रकार बेंद्र्यांचं याच्यावरती पगडा दिसतो. म्हणजे मला असं वाटलं की चित्रकार म्हणतील, इतर लोक म्हणतील की बेंद्र्यांचं कॉपी केलेली आहे. मी सासऱ्यांना सांगितलं, सासऱ्यांनी म्हटलं मला असं असं वाटतंय, ते म्हणाले हो गं मला पण वाटायचं. मग मी माझ्या नंडेला सांगितलं, मग सासूबाईंना सांगितलं, मग जेव्हा सगळ्यांची रिॲक्शन एक आली त्यावेळेला मग सासऱ्यांनी सांगितलं की अरे असं वाटतंय आम्हाला सगळ्यांना की बेंद्र्यांची कॉपी केली की काय. हे कॉमेंट ऐकल्यानंतर बेचैन झालो, म्हटलं हे चालणार नाही, पहिलंच प्रदर्शन आणि असं जर का लोक म्हणायला लागले तर उपयोग नाही. म्हणून मग मी काय केलं की त्याशी फिरायला जाऊन आलो, त्याशी फिरायलासुद्धा मी इतका भराभर चालत होतो आणि केव्हा येऊन ते परत बदलेन सगळं असं ते बेचैनी होती. घरी आलो मी तडक कामालाच बसलो आणि तो बॅकग्राऊंडचा एक कलर असं बेजसारखा कलर मी दिलेला होता तो तयार होता. तर तो मी सबंध स्प्रे मारला सबंध चित्रावरती आणि ते पहिलं जे टेक्निक होतं ते पॉइंटलिस्ट टेक्निक होतं, म्हणजे टिपके टिपके मारून केलेलं होतं. ते सगळं मुजून गेलं आणि मला समहाव असं वाटलं की बघायला लागलो मी तर मला त्याच्यात खूप वेगळ्या पॉसिबिलिटीज दिसायला लागल्या. म्हटलं आता याच्यात काही कलर्स
थोडेसे डार्क करायचे, कारण ते धुरकट झालेलं होतं ना सगळं, काही डार्क करायचे, विविड करायचे आणि काही एरिया डार्कर आणि शार्पर करायच्या. एवढं जर का केलं मी तर हे चित्र फार वेगळं दिसायला लागेल. And it is timeless. From here, I don't see the dress. Exactly. I would from closer on. Yeah. But from a distance, I still would see it. झालं ते पहिल्या दिवसापासूनच सगळं सुंदरच व्हायला लागलं. म्हणजे मला आठवतंय की आम्ही बरोबर 12 वाजता प्रदर्शन सुरू झालं. 12:05 बाळासाहेब ठाकरे आले तिथे. त्यांनी बघितलं सगळं आणखी अतिशय खुश झाले. त्यांनी ओबेरॉय हॉटेलचं जे खन्ना होते, मॅनेजिंग डायरेक्टर होते ते, तर त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तू ताबडतोब इकडे ये, एक प्रदर्शन तू बघितलंच पाहिजेस. तर ते खन्ना आले, त्यांनी संबंध प्रदर्शन आमच्या दोघांच्या बरोबर बघितलं. प्रदर्शन बघून झाल्यानंतर त्यांनी माझी काश्मीरची 6 चित्रं विकत घेतली. तर पहिल्याच दिवशी माझी 21 पैकी 10 चित्रं सोल्ड आउट होती. तर हे यश फार दोन जोराचं होतं त्यावेळेला. आणि नंतरच्या 7-8 दिवसात आणखीन 9 चित्रं गेली. म्हणजे इट वॉज अ हायली सक्सेसफुल शो असं म्हणायला हरकत नाही. आणि जे आधुनिक कलाकार म्हणून मानले गेले होते त्यांनी त्याला नाकमोरडायला सुरुवात केली. एक त्यातल्यापैकी एक जण निदान भेटून तरी गेला मला प्रदर्शन दालनात, बाकीचं नुसते आत बाहेरनं डोकवायचं आहे आणि आत अजिबात न फिरता निघून जायचं आहे. असाच प्रकार बऱ्याच जणांनी केला. त्यानंतर एक दुसरे पण एक आर्टिस्ट होते, मला सांगून गेले की ते दीज आर नॉट पेंटिंग्स, दीज आर पिक्चर्स, असं काहीतरी कॉमेंट मारून गेले. आता अशी जी टीका करणारी मंडळी असतात की ते पेंटिंग नव्हे, ते इलस्ट्रेशनच आहेत अशी, तर त्यांच्यामध्ये मला थोडंसं असं वाटलं की ज्याच्यामध्ये खरोखर काहीतरी सौंदर्य आहे अशा गोष्टीला नाकारायचं कुठेतरी, अशा असा दृष्टिकोन एक त्याच्यामध्ये दिसतो. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये बरंचसं तसं दिसतं आपल्याला की कुठेतरी चांगली गोष्ट आहे त्याला नाकारणं म्हणजे आपण खूप पुढे प्रगत आहोत असं दाखवणं, अशातला तो थोडासा भाग वाटतो. पण चित्रकलेमध्ये खरोखर चांगलं आणि ज्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं ड्रॉइंग भाग असेल, रेंडरिंग असेल, अप्रतिम कौशल्य असेल, तर त्याला नाकारणारा एक वर्ग आहे त्याचं. आणि पर्टिक्युलरली चित्रकार की ज्यांना तसं करता येत नाही, तसं म्हणजे त्या दर्जाचं मी म्हणतोय, चांगलं त्या दर्जाचं ड्रॉइंग करता ज्याला येत नाही ना, असे नाकारणारे जास्त आहेत. बेसिकली इलस्ट्रेशन फील्डमध्येच कायम तुम्ही नवीन काहीतरी शोधून नवीन ऑफर करायचं ही एक त्या कला प्रकाराचीच मुळात गरज आहे. तो एक महत्त्वाचा भाग आहे की तुम्हाला ब्रेकथ्रूज मिळवणं हे अतिशय गरजेचं असतं. याची दोन कारणं असतात, एक तर काळ बदलत असतो त्याच्याप्रमाणे तुम्हाला व्हिज्युअल सोल्युशन देण्याची तुमची पद्धती आणि बदलली गेली पाहिजे. आणि हा बदल फक्त सुपरफिशियल असू नये तर त्याच्यामागे खूप थॉट प्रोसेस असली पाहिजे. पेंटिंगच्या बाबत तर मला खूप महत्त्वाचं असं सांगावंसं वाटतं की त्यांनी स्वतःच असं ठरवलेलं होतं की एक 3-4 प्रकारची चित्रं ते साधारण प्रत्येक प्रदर्शनामध्ये करायचे आणि त्यातली जे जास्त चित्र प्रकारातली चित्र सेल होतील तर तो प्रकार ते स्वतःहूनच बंद करायचे. मग ती विकली गेली आहेत म्हणून पुढच्या प्रदर्शनात आणखीन तशीच चित्रं केली असं केलं नाही त्यांनी, उलट प्रकार त्यांनी बंद केला आणि वेगळ्या वाटा शोधल्या. तर मला वाटतं ही स्वतःच्या निर्मितीबाबत जागरूकता असणं हा एक त्यांचा फार मोठा गुण आहे. गुस्ताव क्लिम्ट हा माझा तोपर्यंत खूप आवडता चित्रकार झालेला होता आणि त्याची अशी ख्याती होती की तो जगात जिथं काही चांगलं असेल तिथून काहीतरी वेचायचा आणि आपल्या चित्रात ते आणायचं.
तसं असिरियन कोरीव काम जे असतं त्यातली एलिमेंट्स त्यांनी आपल्या चित्रात आणली होती, जॅपनीज आर्टमधली एलिमेंट्स आणली होती, असं सगळीकडचा फ्रेंच सगळी आधुनिक कला जी आहे म्हणजे इम्प्रेशनिस्ट पोस्ट इम्प्रेशनिस्ट हे सगळे कला विचार त्यांनी एकत्र आणले ते आपल्या चित्रात. तर म्हटलं हा भारतात आला असता आणि बघितली असती भारतीय चित्रकला लघुचित्रशैली किंवा अजंटा किंवा असं काही तर त्यांनी काय केलं असतं. तर मी तसं रिॲक्ट व्हायचं ठरवलं. हे इन्स्पिरेशन घेताना की लोककलांमधनं जे त्यांचे आकारांचं मोठेपण आहे, ठसठशीत रंगांचा वापर आहे, आकारांचं मोठेपण आहे, त्यांचं ऑर्गनायझेशन, हे कसं करता येईल, मी त्याला कसा रिॲक्ट होईन, ह्या पद्धतीने त्यांनी केलं आहे. त्यांचे चित्र जी आहेत ती आनंद देणारी आहेत चित्र, हा एक दुसरा एक पैलू आहे त्यांच्या. त्यांच्या चित्रामधून तुम्हाला कधी दुःख आणि असं फारसं दिसणार नाही. ते चित्र बघून आनंद वाटेल किंवा तुम्हाला ते घरावर लावावंसं वाटेल. कुणी म्हणेल की जगामध्ये इतरही गोष्टी असतात, दुःखही असतात, त्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्त करायला पाहिजे असं त्यांची दृष्टी नाही आहे. जे काही चांगलं आहे ज्याच्यातून लोकांना चांगलं काहीतरी आनंद मिळेल हा त्यांचा दृष्टिकोन आहे. मी 90 साली पुण्याला आलो. त्याच्या आधी साधारणपणे 1.5-2 वर्षापासून आम्ही पुण्याला शिफ्ट व्हायचा विचार सुरू केलेला होता. एकतर माझं काम खूप वाढत चाललेलं होतं, आणखी त्याच्यातून मला रिस्पाईट ज्याला म्हणतात तो खूप कमी मिळायला लागला. म्हटलं हे किती दिवस चालणार असं, आणखी तब्येतीचा पण प्रश्न होतो. मग मी डेडलाईन देऊ शकत नाही आहे लोकांना असं पण मला रिअलाईज व्हायला लागलं. आणि प्रोफेशनमध्ये राहायचं आणि डेडलाईन ॲक्सेप्ट नाही करायची, दिस वॉज नॉट गुड एथिक्स, तर हे मला पटेना. पुण्यात आलो मी तर त्याच्यानंतर माझा जो काही तोपर्यंतचा अभ्यास होता तो एक पणाला लावणारा एक प्रसंग घडला. म्हणजे SM पंडितांचं एक पुण्यात प्रदर्शन भरवण्यात मी पुढाकार घेतला होता. ते झाल्यानंतर मला कुळेकरने सांगितलं की एक तुम्ही लेख मला लिहा सकाळमध्ये चित्रकलेवरची. आणि नंतर मात्र मी सलग 6 महिने त्यांच्यासाठी एक लेख मला लिहिली, शिखर हे रंगरेषांची हे त्याचं नाव. त्याच्यानंतर पुस्तक पुढं झालेलं, क्लोद मोने, रनबार, असे सगळे जे इम्प्रेशनिस्ट पोस्ट इम्प्रेशनिस्ट चित्रकार होते ना, ते एकूण असे 25 चित्रकार मी आयडेंटिफाय केले आणि त्यांच्यावरती लिहायला पाहिजे असं मला वाटलं. म्हणजे त्यांच्याबद्दलचं मी जेवढं वाचत गेलो ना त्या चित्रकारांच्याबद्दलचं, तर त्याच्यात मला असं जाणवलं की त्या लोकांचा विचार फक्त चित्रकलेपुरता नाही आहे, ते इतर अंगांनी पण विचार करतात सगळेजणं. म्हणजे सामाजिक अंगाने विचार करतात, आपला वारसा काय आहे, परंपरा काय आहे, याच्या अंगाने विचार करतात. शिखरे रंगरेषांची अप्रतिमच पुस्तक आहे. त्याचं कारण की अशी जगातले मोठे चित्रकार त्यांनी घेतले की जे खरोखर शिखरावरतीच आहेत अशा प्रकारची चित्रकार, आणि त्यांची चित्रकाराने ओळख करून देणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते पण परांजपेसारख्यांनी, कारण का जे विचार करणारे चित्रकार आहे ते अशा प्रकारे चित्रकारांनी लिहिलेलं पुस्तक की ज्याच्यामुळे इतरांनाही आणि चित्रकारांनासुद्धा ते उपयोग होईल अशा प्रकारचं आहे की त्यांनी कशा दृष्टीने ते चित्रकार बघितले. मी निर्णाळे एक्सपेरिमेंट्स करत गेलो, माझा स्वतःचा ब्रेक थ्रू मिळवत गेलो, असा असूनही माझ्यावरती खूप टीका व्हायला लागली. आणि टीका करणाऱ्यांचा हेतू अर्थात असा होता की जी आधुनिक कला 48 साली इथं लादली गेली होती त्याच्यात त्यांना कदाचित एक थ्रेट दिसली असेल माझ्या प्रकारच्या चित्रकलेमध्ये, आणि म्हणून त्यांनी ती टीका सुरू केली. आणि मग सर JJ स्कूल ऑफ आर्टमधले प्राध्यापक वगैरे खास करून ती टीका करण्यामध्ये पुढाकार घेत आहेत असं दिसू लागलं. त्यानंतर काही साहित्यिकांचे ग्रुप्स होते, ते चित्रकलेच्या बाबतीत काही मतप्रदर्शन करू इच्छित होते आणि त्यांनी पण ह्या आधुनिक कलेच्या बाजूनेच भूमिका घेतली, तर ती पण सक्रिय राहिली माझ्यावरती टीका करणार त्यांच्या गोटातली माणसं असं व्हायला लागलं. काही लोकांनी मला सांगितलं तुम्हाला आम्ही चित्रकार मानतच नाही, हे असं सगळं जे खूप आजूबाजूला व्हायला लागलं, तर त्याच्यात एक माझी भूमिका कळावी लोकांना म्हणून ब्रश मायलेज लिहून काढलं. 2003 माझं ते पूर्ण झालं लिहून, आणखीन 6 साली ते पब्लिश झालं.
सुहास शरद कुलकर्णी सरिता वैभव सिंह कटरो रीड युअर बुक ब्रश माइलेज रिसेंटली आई वॉज स्पेल बाउंड आफ्टर सीइंग युअर वर्क आई एम नॉट अ टेक्निकल एक्सपर्ट इन पेंटिंग्स बट आई ट्राई टू फील द ब्यूटी विद इन इट आई एम ऑल्सो दिनान दलाल फॉलोअर एंड थैंक्स टू यू यू रिमाइंडेड मी हिम ठीक है पुस्तकांच्या बाबतीत आग्रह मी धरला होता खूप कारण मला असं वाटत होतं की यांच्या एवढ्या व्हेरियस स्टाईल्स आहेत सगळ्या या पुढच्या नेक्स्ट जनरेशनसाठी आपण काहीतरी करून ठेवायला पाहिजे म्हणून पुस्तकं काढायचं माझ्या मनात आलं आणि आमचं आर्ट फाउंडेशन होतंच त्याच्या थ्रू आम्ही पुस्तकं काढायचं ठरवलं मला असं वाटतं की स्वतःचं ज्या वेळेला स्वतः अवलोकन करून सिंहावलोकन करून मनुष्य एक विचार मांडतो आणि तो विचार मांडताना सुद्धा कुठे त्यांनी स्वतःला खूप मोठंही म्हटलेलं नाही खूप खालीही म्हटलेलं नाही पण असलेल्या फॅक्ट आणि त्या फॅक्टमध्ये ही कलामूल्य जी आहेत जीवनमूल्यसुद्धा ती फार स्ट्रॉंग रीतीने त्यांनी सांगितली आहेत आपल्या हार्डशिपबद्दल लिहितानासुद्धा त्यांनी कुठेही दुसऱ्यावर केवळ अन्याय म्हणून त्यांनी लिहिले असेही नाही आहे त्यांना भेटलेले कटू वाईट प्रसंगसुद्धा त्यांनी अत्यंत फार अशा रीतीने झेललेले आहेत की ती त्यांची ताकद बनून गेलेली आहे पुढल्या आयुष्यासाठी श्री रवी परांजपे इज अन आर्टिस्ट विथ अ स्टाईल दॅट स्टँड्स आउट इन टुडेज ग्लोबल आर्ट सर्कल्स हिज क्रिएटिव्हिटी हॅज मेड अन इम्पॅक्ट इन द वर्ल्ड ऑफ ॲडव्हर्टायझिंग आर्ट painting and journalism. In 1979, Sri Ravi Paranjpeji was among the top 40 designers featured in a special issue on India by the South Korean International Design Journal. In 2002, he became the first Indian artist to be featured in the 26th issue of the renowned Australian art journal International Artist. Sri Paranjpe has authored books like Shikhare Rangareshanchi and Neela Dhaval Dhwajakhali, besides, of course, his autobiography, Brush Mileage. He's also the recipient of the prestigious Bhairu Ratan Damani Literary Award, besides the CAG Hall of Fame and a special recognition award by the American Academy of Artists. The government of Maharashtra has bestowed upon him the Lifetime Art Achievement Award. The Suryadatta National Awards 2008 for excellence in the field of art and culture. We're very happy and proud to announce goes to Sri Ravi Paranjpe ji. काही मोठे अवॉर्ड्स आहेत ते दिल्लीचा दयावती मोदी अवॉर्ड फॉर आर्ट अँड कल्चर तो 2.5 लाखाचा होता नंतर नाशिकचा एक गोदावरी गौरव पुरस्कार मिळाला म्हणजे हे मोठे मोठे अवॉर्ड्सपैकी असं म्हणजे सांगता येईल असं दयावती मोदी फाउंडेशनच्या तर्फे जेव्हा पुरस्कार मिळाला 2.5 लाख रुपये त्यावेळेस त्यांना त्या पुरस्काराच्या स्वरूपात मिळाले होते सरांनी असं सांगितलं होतं की याचं मी काहीतरी एक फाउंडेशन स्थापन करीन आणि त्या फाउंडेशनतर्फे चित्रकला क्षेत्रासाठी मी काहीतरी योगदान देईन असं त्यांनी त्या कार्यक्रमातच जाहीर केलं होतं म्हणजे आपल्याकडच्या इतिहासात मला वाटतं ही एखादीच घटना असेल की एका चित्रकाराने पहिल्यांदा स्वतःचं फाउंडेशन स्थापन केलं आणि त्यांनी दुसऱ्या चित्रकाराला पुरस्कार दिला काही माणसं चांगली माणसं पण भेटली मला फील्डमधली वगैरे त्यांनीही खूप चांगल्या ॲटिट्यूड ठेवली माझ्या बाबतीत आणखीन अपेक्षा नाही केली कुठली सगळ्यात मोठी म्हणजे आणि त्याचा माझ्या असा एक ग्रिपिंग इफेक्ट झाला म्हणजे माझ्या निवड क्षमतेला जो आकार मिळाला ना तो तिथं मिळालेला आहे नियतीने केलेलं असेल किंवा ते घडलं असेल काही म्हणा तुम्ही पण ते प्लेसमेंट घडल्यामुळे त्या माणसांचा संबंध आला दोन प्रकारची वृत्ती असते कुठली चांगली आणि कुठली एक नाही वृत्ती आहे कलाकारांची त्यांचं माध्यम कुठलं आहे सो एक त्याला नुमाइशी म्हणतात म्हणजे त्यांना ते दाखवायचं असतं मी काय करतो आहे बघा मी काय करतो आहे मी काय करतो आहे हे दाखवायचं असतं आणि एक असतं इबादती असतं इबादती म्हणजे ते इंट्रोवर्ट टाईप
ते स्वतःला खुश करण्याचा प्रयत्न करत असतात आणि स्वतःला ते खुश करू शकले की जे अतिशय अतिशय कठीण आहे. स्वतःला खुश करणं हे सोपं नाही आहे. जगाला खुश करता येतं पण स्वतःला खुश करता येत नाही. आणि स्वतःला जर खुश तुम्ही करू शकलात तर जग हे खुश होतंच होतं निश्चितपणे, पण तुम्हालासुद्धा एक त्या साधनेचा जो आनंद आहे तो मिळेल. कलावंत म्हणून मी कधी समाधानी असेन असं मला वाटत नाही. अजून काहीतरी करायचं आहे, करायचं राहिले हे एक पिंच आहेच. आता माझा 60 वर्षांचा चित्रकला सापेक्ष वैचारिकतेचा प्रवास झाला आहे. त्या संदर्भात आता मी म्हणेन की माझी एक इच्छा आहे, स्वप्न आहे की भारत दृश्यकला सापेक्ष, डिझाईन सापेक्ष असा प्रगत उत्पादक राष्ट्र बनावं.